हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। रेडी ग्रामदेवता श्रीदेवी माऊली, श्रीदेव कुळकार, भादनव श्रीदेवी भवानी आणि रेडी 12 पंचायत देवतांच्या आशीर्वादाने श्रीदेव ब्राह्मण बांधवा मंदिराचा जीर्णोद्धार आणि शिखर कलश स्थापना प्रथम वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। श्रीदेव ब्राह्मण बांधवा मंदिराचा जीर्णोद्धार आणि शिखर कलश स्थापना प्रथम वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। पुरोहितांनी मंत्रपुष्पांजली आणि होम हवन करून पंचायतन याग हा विधी करण्यात आला। पंचायतन याग हा विधी रेडी गावात प्रथमच करण्यात आला असं मुख्य पुरोहित सिद्धेश जोशी म्हणाले। दुपारी गाव राठीतील देवतांच्या दर्शनानंतर महाआरती करण्यात आली। महाआरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दुपारी या कार्यक्रमाचं औचित्य साधून रेडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच आणि उपस्थित सदस्यांचे सत्कार करण्यात आले। यामध्ये रेडी गावचं सरपंच म्हणून ज्यांची पुन्हा एकदा 5 वर्षांसाठी निवड झाली ते रामसिंग उर्फ भाई राणे यांना शाल श्रीफळ देऊन देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश कामत यांनी सन्मानित केलं। यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा प्रथमेश राऊळ, नमिता संजय नागोळकर, शमिका सहदेव नाईक तसेच ज्येष्ठ गावकर शशिकांत राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक रेडी शाखेचे लक्ष्मीकांत गावडे यांचा प्रकाश कामत आणि रामचंद्र उर्फ दादा नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या। गावातील उपस्थित मानकऱ्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। सायंकाळी श्री ज्ञानेश्वरी माऊली वारकरी भजन मंडळ शिरोडा यांच्या हरिपाठ आणि वारकरी भजनाने उपस्थित सर्व भजनी श्रोते नामस्मरणात रंगून गेले। त्यानंतर हबप वारकरी भजन मंडळ आरवली सोनसुरे यांनी छोट्या मुलांसहित उत्कृष्ट पदन्यास करून सादर केलेलं भजन रसिकांची दात मिळवून गेलं। शेकडो भाविकांनी या दोन्ही वारकरी भजनांचा लाभ घेतला। त्यानंतर स्थानिक श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळाचं भजन होऊन देवाच्या कौलानं या सोहळ्याची सांगता झाली।